तुम्हाला हे किंवा या गोष्टी ओळखता येईल किंवा येतील का पृथ्वीच्या पृष्ठभागाचा एकाहत्तर टक्के भाग पाण्याने व्यापलाय शहाण्णव पूर्णांक पाच टक्के पाणी हे समुद्रात किंवा समुद्राचे आहे जे खार आणि त्यामुळे पिण्यासाठी वापरण्याजोगे नाही उरलेले तीन पूर्णांक पाच टक्के पाणी हे नद्या तलाव बर्फाच्या टेकड्या किंवा हिमनद्या जमिनीखाली विहिरी माती आणि खडकामध्ये तसेच बाष्परूपाने हवेमध्ये आणि वनस्पती व प्राण्यांमध्ये आढळते यावरून तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल की आपल्याला पिण्याजोगं पाणी किती कमी प्रमाणात उपलब्ध येते आणि म्हणूनच हा नैसर्गिक संसाधन किंवा स्त्रोत आपण जपून वापरला पाहिजे मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती आहे तुम्हाला माहितीये का एका प्रौढ व्यक्तीच्या शरीरात सुमारे साठ टक्के पाणी असते जन्मत मानवी शरीरात अठ्ठ्याहत्तर टक्के पाणी असते प्रौढ पुरुषाच्या शरीरात अदमासे साठ टक्के तर महिलेला किंवा स्त्रीच्या शरीरात अदमासे पंचावन्न टक्के पाणी असते आपल्या जीवनात पाण्याला एवढे महत्त्व का आहे पाणी हे आपल्यासाठी तसेच सर्व सजीवांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे ते आपल्या पेशींना जालयुक्त ठेवतेच शिवाय आपल्या शरीरातून घातक पदार्थ किंवा विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदतही करते आपल्या शरीरात घडणाऱ्या अनेक जैविक प्रक्रियांसाठी उदाहरणार्थ पचन उत्सर्जन इत्यादी पाण्याचा उपयोग होतो आपण पाण्याशिवाय जगू शकतो का नाही पाणी हा एक महत्वाचा नैसर्गिक स्त्रोत असल्याने आपण त्याचे गुणधर्म पाहूया किंवा त्याच्या गुणधर्मांचा अभ्यास करूया ही चित्र ओळखा बर्फ स्थायू पाणी द्रवरूप पाण्याची वाफ वायू पाणी हे बर्फ स्थायू पाणी द्रव वाफ वायू या तीन अवस्थांमध्ये आढळते पाण्याचे विशिष्ट परिस्थितीमध्ये अवस्थांतरण शक्य आहे म्हणजेच बर्फाचे पाण्यात किंवा वाफेत आणि या उलटही वाफेचे पाण्यात किंवा बर्फात सामान्य परिस्थितीत किंवा सामान्य तापमानाला पाणी कोणत्या अवस्थेत आढळते सामान्य परिस्थितीत पाणी द्रवरूप अवस्थेत असते तुम्ही जमिनीवर पाणी सांडले किंवा ओतले तर काय होते तुम्ही एका कपातून दुसऱ्या कपात किंवा ग्लासमध्ये ओतू शकता का हा पाण्याचा कोणता गुणधर्म आहे सांगू शकता का तांदूळ किंवा रवा यासारखे घनपदार्थ एखाद्या भांड्यात ओतणे आणि पाणी ग्लासमध्ये ओतणे यामध्ये काय फरक आहे पाणी वाहू शकते म्हणजेच पाणी हे द्रव्य आहे दोनशे मिलीलीटर क्षमतेची पाण्याची बाटली घ्या पाण्याने भरा वेगवेगळ्या आकाराच्या आणि दोनशे पेक्षा जास्त क्षमतेच्या बाटल्या घ्या आता या बाटल्यांमध्ये मागोमाग एक असे पाणी भरा निरीक्षण करा किंवा अवलोकन करा त्याला एखादा विशिष्ट आकार आहे का पाण्याला स्वतःचा असा आकार नसतो ते ज्या भांड्यात ठेवू त्याचा आकार घेते एक कप किंवा ग्लास घ्या एक सुती कपड्याचा तुकडा घ्या दुसऱ्या एका भांड्यात पाणी घ्या कप किंवा ग्लासच्या तोंडावर मलमलच्या कापडाचा तुकडा ठेवा त्यावर भांड्यातले पाणी होता काय दिसते हाच प्रयोग तुम्ही फिल्टर पेपर म्हणजे गाळण्याचा कागद घेऊन पुन्हा करा मलमलचे कापड किंवा फिल्टर पेपर यामधून पाणी आत जाते का बरोबर पाणी या दोन्हीतून जाऊन कप किंवा ग्लासमध्ये जमा झालेले आहे हा पाण्याचा कोणता गुणधर्म -कुन आहे ओळखता येईल का बरोबर पाणी अतिशय छोट्या जागा आणि फटींमधून जाऊ शकते तुमच्या रोजच्या आयुष्यातील किंवा दैनंदिन जीवनातील असे एखादे उदाहरण सांगू शकाल का की जिथे हा पाण्याचा गुणधर्म दिसून येतो पावसाळ्यात जर भिंतींना तडे गेले असतील तर त्यामधून पाणी आत झिरपते आपण आपल्या घरी माठाखाली भांडं का ठेवतो हो मातीच्या माठाला अगदी बारीक छिद्र असतात आणि त्यातून पाणी पाझरतं जे आपण त्याच्या खाली ठेवलेल्या छोट्या भांड्यात गोळा करतो उंच इमारतींना पाणी पुरवठा कसा करतात तुम्हाला माहिती आहे का पी एम सी पुणे महानगरपालिकेकडून पुरवले जाणारे पाणी खालच्या पाण्याच्या टाकीत साठवले जाते त्यानंतर हे पाणी विद्युत पंपाचा वापर करून इमारतीच्या वरच्या टाकीत चढवले जाते ही टाकी इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर असते त्यानंतर हे पाणी सर्व मजल्यांवर पोचवले जाते दाखवल्याप्रमाणे उपकरणाची मांडणी करा एमध्ये पाणी भरा चिमटीचा नळ उघडा ए कडून बी कडे पाणी वाहते का हो आता बीमध्ये पाणी भरा चिमटीचा नळ उघडा बी कडून किंवा बी मधून ए कडे किंवा ए मध्ये पाणी वाहते का नाही असे का होते बरे कारण पाणी नेहमी उंचावरून खाली वाहते एक भांडे तयार करूया यासाठी एखाद्या वेगळ्या आकाराची बाटली दोनशे आणि पाचशे मिलीलीटरच्या बाटल्या घेऊन त्यांचे तळ कापून टाका आता उभ्या असलेल्या कुठल्याही बाटलीतून पाणी ओता तुमची निरीक्षणे नोंदवा किंवा निरीक्षणांची नोंद करा प्रवाहितता हा पाण्याचा गुणधर्म आहे पाणी एका पातळीत राहते एक बादली घ्या त्यात अर्ध्यापर्यंत पाणी भरा त्यात एकामागून एक वस्तू टाका उदाहरणार्थ दगड बूज पेन्सिल रबर इत्यादी अ ज्या वस्तू पाण्यात बुडतात ब ज्या पाण्यावर तरंगतात अशा वस्तूंची यादी करा घनता या गुणधर्मामुळे काही वस्तू पाण्यावर तरंगतात तर काही पाण्यात बुडतात घनता म्हणजे जडपणा किंवा जडत्व घनता बरोबर वस्तुमान भागिले आकारमान ग्रॅम भागिले सेंटीमीटरचा घन ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर किंवा ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर किंवा ग्रॅम क्यूबिक सेंटीमीटर किंवा ग्रॅम भागिले सेंटीमीटरचा घन ग्रॅम भागिले सी सी किंवा किलोग्रॅम भागिले मीटरचा घन ज्या पदार्थांची घनता पाण्यापेक्षा कमी असते ते पाण्यावर तरंगतात बर्फ पाण्यावर तरंगतो कारण पाण्याची घनता आहे एक ग्रॅम प्रति क्यूबिक सेंटीमीटर तर बर्फाची घनता आहे शून्य पूर्णांक नऊ दशांश क्युबिक सेंटीमीटर बर्फाची घनता पाण्यापेक्षा कमी असल्याने बर्फ पाण्यावर तरंगतो पाण्यातल्या प्राण्यांचे किंवा जलचर प्राण्यांचे काय होते जेव्हा हिवाळ्यात अतिथंड प्रदेशात नदी तलाव गोठतात ते जिवंत राहतात का तुम्ही पेंगविन्सना बर्फाचा थर फोडून मासे खाताना पाहिलंय का